शेतकरी आपल्या घरातील पाळीव जनावरांच्यावर जीवापाड प्रेम करत असतो याची जाणीव अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मात्र पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गायीसाठी एका शेतकऱ्यानं आपल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा आनंद गाव जेवण देऊन साजरा करणं म्हणजे विशेषच. ही कथा आहे मलिकवाड येथील एका हौशी पशुपालक कल्लाप्पा केरुरे यांच्या प्राणीप्रेमाची. डोहाळे जेवण म्हटलं की मग नटणं आलंच. या गायीला हिरवी साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून सोन्याचे मंगळसूत्र घालून छान नटवण्यात आलं. गोडधोड पदार्थांचा घरात घमघमाट सुटला. गावातल्या आयाबाया डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी केरुरे यांच्या घराजवळ मारलेल्या मंडपात जमा झाल्या. डोहाळे कार्यक्रमाची वेळ झाली, गायीला मंडपात बांधण्यात आलं. एक एक करत 21 महिलांनी गायीची ओटी भरत तिला ओवाळलं. त्यानंतर 5 प्रकारची फळं गायीला खाऊ घालण्यात आली आणि त्यानंतर डोहाळे जेवणाच्या पंक्तीही बसल्या. कल्लाप्पा केरुरे दाम्पत्यांबरोबर त्यांचा नातू मनोज आपल्या घरातीलच एक सदस्य म्हणून जिवाळ्याचे पशुधनाचा सांभाळ करतात. गायही आपल्या घरची सदस्यच आहे असं सांगत कल्लाप्पा केरुरे दाम्पत्याने मायेपोटी गायीचे डोहाळे पुरवले आणि धूमधडाक्यात डोहाळे जेवणाच्या पंक्त्या उठवल्या. आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे, पण हा कृतज्ञता सोहळा वेगळाच म्हणावा लागेल. गायीच्या डोहाळे जेवणाचा हा कौतुक सोहळ्याला गावकऱ्याने हजेरी लावत जेवणाचा आस्वाद घेतला. कल्लाप्पा केरुरे दाम्पत्याने समाजासमोर पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला. आयसीबी न्यूज साठी मलिकवाडहून संजू केरुरे. Oh, yeah.